वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय का? तरुण दिसण्यासाठी तुम्ही उपाय शोधताय का? हाय, नमस्कार, मी वेदश्री दामणे. लोकमत सखी मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कायम तरुण दिसणं कोणाला आवडत नाही, पण एका वयानंतर चेहऱ्यावरती आपलं वय दिसायला लागतं. या व्हिडिओमध्ये आपण वाढत्या वयाची लक्षणं कमी करण्यासाठी काही उपाय पाहणार आहोत. वाढत्या वयाची लक्षणं चेहऱ्यावरती दिसणं ही खूप कॉमन गोष्ट आहे, पण जर लक्ष दिलं नाही तर ही लक्षणं अकाली सुद्धा, म्हणजेच वेळेच्या आधी सुद्धा दिसू लागतात. मागील काही वर्षांमध्ये वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी आयुर्वेद खूप लोकप्रिय होत आहे. हे पित्त आणि वाताला नियंत्रित, म्हणजेच कंट्रोल करत आहे, ज्यामुळे त्वचेला सगळे आवश्यक पोषक तत्व सुद्धा मिळतात. काही आयुर्वेदिक वनस्पती वय वाढल्याची लक्षणं कमी करतात आणि त्वचेला तरुण ठेवायला मदत करतात. त्या वनस्पती कोणत्या ते पाहूयात. पहिला आहे मोरिंगा. मोरिंगा आपल्या डिटॉक्सिफाईंग गुणांमुळे अँटी एजिंग दूर करायला मदत करते. मोरिंगामुळे मुर्म, म्हणजेच पिंपल सुद्धा कमी होतात, तसंच डाग आणि पिगमेंटेशन सुद्धा दूर होतं. हे वापरण्यासाठी सुकलेल्या मोरिंगा पावडरने तयार केलेला फेस पॅक चेहऱ्यावरती लावा. हे पिंपल्स, सुरकुत्या, डाग हे सगळं कमी करेल. दुसरा आहे अश्वगंधा. अश्वगंधा एक सुपर फूड आहे जे वेगाने त्वचेवरती नवीन पेशी तयार करायला मदत करतं, ज्यामुळे तुमची त्वचा फ्रेश होते आणि हेल्दी होते. ग्लो सुद्धा येतो तुमच्या स्किनवरती. सो रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दुधामध्ये अश्वगंधा आणि सुका मेवा मिसळून तुम्ही प्यायला हवात. पुढचं आहे लिंबू. लिंबू नैसर्गिक कोलेजन वाढवतं. यामध्ये चांगले अँटीऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्वचेचं आरोग्य सुद्धा लिंबामुळे सुधारतं. सुरकुत्या कमी होतात. लिंबाचं तेल खोबरेल तेलामध्ये मिसळून जर तुम्ही त्वचेवरती लावलं तर फायदा होतो. तसंच निलगिरीच्या तेलामध्ये लिंबाच्या पानांची पेस्ट सुद्धा तुम्ही मिक्स करून पॅकप्रमाणे लावू शकता. पुढचं आहे आवळा. यामुळे सुरकुत्या कमी होतात, वाढत्या वयाची लक्षणं कमी होतात. यासाठी तुम्ही आवळा नियमित खायला हवा. तसंच तुमची त्वचा उजळ सुद्धा होते आणि केसांसाठी सुद्धा आवळा खूप जास्त चांगला आहे. सो वाढत्या वयाची लक्षणं रोखण्यासाठी आमच्या या टिप्स फॉलो करा. त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. लोकमत सखी तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, आणि आमच्या अशाच नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत सखी.